उल्हासनगर महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य विभागात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे फार मोठे हाल होत आहेत। शहरात अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। उल्हासनगर कॅम्प 4 येथील महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागातील डॉक्टर यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती। या विभागात डॉक्टर नसल्याने नर्स यांना वैद्यकीय सेवा द्यावी लागत आहे। या आरोग्य विभागात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। त्यातच शहरात अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। गेल्या 6 दिवसांपासून या आरोग्य विभागात डॉक्टर नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे। महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आरोग्य विभागात डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत। उल्हासनगर 4 BTC ग्राउंड येथील आरोग्य विभाग केंद्र या ठिकाणी ज्या मॅडम आहेत त्या 24 तारखेपासून आलेल्या नाही आहेत। त्यांना इथे कोरोना बाधित आहेत, उपचारासाठी उपचार घेत आहेत। ते इथे येणाऱ्या ज्या महिला आहेत, गर्भवती महिला आणि जे काही कोरोनाच्या संदर्भातल्या ज्या केसेस इथे या ठिकाणी येत आहेत, यांना एकच उत्तर मिळत आहे की 24 तारखेपासून मॅडम ॲब्सेंट आहेत, तुम्ही पुढच्या सोमवारी या, पुढच्या आठवड्यात या। ते याहून हे एक लक्षात येते की या ठिकाणचे आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर सुभाष मोनरकर यांचा हा बेजबाबदारपणा या ठिकाणी दिसून येतो। ज्या महिला पायपीट करत या दाटीवाटीच्या वस्तीमधून ज्या येत आहेत, यांना योग्य ते समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे आणि ही दुरावस्था या अधिकाऱ्यांमुळे झालेली आहे। या शहरामध्ये जर आयुक्तांची वारंवार म्हणजे 3 बदली झालेली आहे कोरोनाच्या काळामध्ये, तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची ही सुद्धा बदली झाली पाहिजे, यांना योग्य ते शासन झालं पाहिजे। या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब व नवीन आयुक्त उल्हासनगरचे यांना विनंती करतो की आपण या बेजबाबदार आयुक्त जे कुणाचे फोन उचलत नाहीत, नगरसेवकांचेसुद्धा फोन उचलत नाहीत, हां समाजसेवकांचे नगरसेवकांचे कुणाचेच फोन उचलत नाहीत, अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची कसून चौकशी करा। किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर।